तमाम कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आपण अतिशय आपला जीवन मरणाचा प्रश्न मांडण्यासाठी एकत्र आलेले आहात. हा प्रश्न मांडत असताना चौथी धरणाला विरोध आहे, धरण होऊ देणार नाही एवढंच आपल्याला सांगायचं आहे. त्यामुळे पुढच्या वक्त्याला माझी विनंती आहे की माझा माझ्या गावाच्या वतीने संपूर्ण पाठिंबा आहे. जो लढा होईल त्या ठिकाणी मी समर्पणपणे त्या लढ्यात सामील होईल असं समर्थन सांगून आपलं मत थोडक्यात सांगावं. यानंतर मी विनंती करतो काशीराम कडू यांना. सुश्री धरण रद्द झालंच पाहिजे. सुश्री धरण, सुश्री धरण, सुश्री धरण. अरे विरोध दर्शवत आपण सुस्तावलो ना तर आपल्याला अजून डोंगरात ठेवून टाकतील. त्यामुळे जागे व्हा, उठा, जागे व्हा. सुश्री धरण, सुश्री धरण. आणि काशीराम कडू याने हे धरण होऊच नाही असं ठणकावून सांगितलेलं आहे. त्यानंतर विनंती करतो, आता आपल्या धरणाला विरोध करतोय. विरोध दर्शवण्यासाठी प्रत्येकाने आपला पाठिंबा जाहीर करायचा आहे. त्यानंतर दिलीप वाडू यांना मी विनंती करतो की 2 मिनिटात आपलं समर्थन या ठिकाणी जाहीर करायचं आहे. ओके, थँक्स थँक्स. ही जमीन माझी आहे, ही जमीन मी देणार नाही. जितेंद्र ठाकूर जबरदस्तीने इथे का हे काम करत असेल तर आम्ही होऊ देणार नाही एवढंच त्यांना त्याच्यातून सांगायचं होतं. धन्यवाद. अतिशय प्रखर अण्णांचं आंदोलन वेगळ्या मार्गासाठी. अण्णा आदिवासींसाठी येतील न येतील हा भाग नंतरचा. आपण आदिवासी आहात, आपण याच्यासाठी अवश्य आंदोलन करा आणि आपला पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतोय, भारतीय राज्य घटनेत 5व्या आणि 6व्या सूचीमध्ये या देशाचे मालक, या देशाची जागा, या देशाची जमीन ही आपली आहे हे या त्यांच्या भाषणातून सांगितलेलं आहे. 73व्या घटनादुरुस्ती नंतर आमच्या जागा जर कोणाला घ्यायच्या असतील तर ग्रामसभेचा ठराव झाला पाहिजे. आज या ठिकाणी कोणाचेही ठराव घेतले नाही. मी शासन एका बाजूने जबरदस्तीने आपल्या जागा घेऊ पाहत आहेत आणि त्याचा विरोध करण्यासाठीच आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आज या 5-6 गावाला विस्थापित केलं जाणार आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आपल्या लोकांना न विचारताना एकतर्फी धरण लादलेलं आहे आणि एकतर्फी धरण रद्द करायचं असेल मी अवश्य सांगेन. राजकीय पक्ष बाजूला ठेवून फक्त आदिवासी म्हणून आपण एकत्र आलो तरच आपला लढा टिकणार आहे. आणि तमाम माझ्या आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे, मला इथे राजकारण करायचं नाही. मी समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष या भागातून आपले सामाजिक प्रश्न थोड्या फार प्रमाणात सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे या व्यासपीठाला वेगळ्या प्रकारचा कुठला तरी रंग देऊन आपल्याला राजकारण करायचं नाही. आपल्याला आपलं धरण होता कामाने, आपल्या जागा जाता कामाने आणि ह्या जागेवर आम्ही राहिलो पाहिजे म्हणून आपलं आंदोलन आहे. हे आंदोलन असंच चालू राहील, त्याला मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून पाठिंबा मिळालेला आहे. अवश्य त्यांचा पाठिंबा आम्ही गृहीत धरूनच पुढे जाणार आहोत. आणि त्यानंतरच मी विनंती करतो, आपण सगळ्या सरपंचांना बरोबर घेतलेला आहे कारण शेवटी सगळ्या सरपंचाने आपल्याला आपला लढा द्यायचा असेल तर गावातल्या सर्व माणसाने घेऊन आपण लढ्यात उतरलं तरच लढा टिकणार आहे. शेवटी आंदोलन करायचं ते एकट्या दुकट्यावरती होणार नाही. एकाने भाषण केलं आंदोलन झालं असं होऊ शकत नाही. आपल्या तमाम नागरिकांना बरोबर घेऊन हे आंदोलन करायचं आहे. या ठिकाणी राजकीय पक्षीय संघटने कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवताना आम्ही फक्त या ठिकाणचे आदिवासी, आम्हाला विस्थापित केलं जाणार आहे एवढाच प्रश्न आमचा आहे. आणि हा प्रश्न आम्ही धसास देण्यासाठी जमलेला आहोत. यानंतर मी विनंती करतोय, ज्याने अनेक वर्ष आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढा दिलेला आहे, संघटना पक्ष कोणताही असेल परंतु या देशातल्या जमिनीचा मालक आदिवासी होऊ शकत नाही. आणि जमिनीचा मालक करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाने त्यांच्या परीने प्रयत्न केलेले आहेत, तसंच संघटनेने प्रयत्न केलेले आहेत. एक वेगळा जमीनदार आहे, आदिवासीची जागा सरकार दुसऱ्या कोणाला तर घेताच येत नाही, घेतलेले असतील त्याही फसवून घेतलेले आहेत. आणि सरकारला सुद्धा आदिवासीची जागा घ्यायची असेल तर ती घेता येत नाही हा या देशातल्या सुप्रीम कोर्टाने दिलेला न्याय आहे. त्यामुळे आपल्या जागा ह्या महाराष्ट्र सरकारला सुद्धा घेता येणार नाही असं ब्राहिम लोबायाने या ठिकाणी ठणकावून सांगितलेलं आहे.
आणि आपल्या जागा घ्यायच्या असतील तर आपल्या जागेचे मालक आपण आहोत. आपला जोपर्यंत ठराव होत नाही तोपर्यंत सरकारला जागा घेता येणार नाही. त्यामुळे आपला लढा हा न्यायिक लढा आहे, योग्य मार्गाने चाललेला आहे आणि असाच लढा आपल्याला चालू ठेवायचा आहे. ह्याचं आव्हान या ठिकाणी ब्रायन लोबो यांनी केलेलं आहे. त्यानंतर मी एक समर्थ कार्यकर्त्याने आपला पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि मुद्दामून मला उल्लेख करावा असा वाटतो. जेव्हा आपल्या पोटाला तिडीक लागते, जेव्हा आपल्या पोटाला भूक लागते, तेव्हा माणूस जागा होतो. आज आपण जागे झालेलो आहोत आणि खरोखरच या जागेपासून आपल्याला वंचित करणार नाहीत हे सरकारला ठणकावून सांगण्यासाठी आपण तमाम आदिवासी बांधव, मग ते ह्या विस्थापित होणाऱ्या गावातले असो किंवा आजूबाजूच्या गावातल्या तमाम कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत. ही आपल्या समाजाची एकजूट या ठिकाणी दाखवलेली आहे. अनेक सरपंच या ठिकाणी असतील, त्या कोणत्या पक्षाचं लेबल लावून निवडून झाले ते गेले बाजूला, परंतु या ठिकाणी समाजाचा प्रश्न म्हणून आपण या ठिकाणी सगळेजण आलेले आहोत. आज आठाणे जिल्हा धरणाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कोणी यायचं टपली मारायची, आदिवासीला ढकलायचं, जंगलात कुठेतरी नेऊन टाकायचं.